मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की माझा हेअरकट कोणता, तुम्ही का केला आणि माझा हेअरकट मी कुठून केला. हे जर सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी असं सजेस्ट करेन की हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. पण या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की फक्त उत्तम हेअरकट करून चालत नाही, तर कुरळ्या केसांना मेंटेन पण करावं लागतं, ती हेअरस्टाईल मेंटेन ठेवावी लागते आणि त्यासाठी काही प्रॉडक्ट्स, काही गोष्टी असतात आणि कर्ली हेअर रुटीन पण असतात. म्हणून या व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा विषय आहे फक्त उत्तम हेअरकट करून चालत नाही, तर कुरळ्या केसांना छान हेअरस्टाईल करून त्याला मेंटेन ठेवावं लागतं आणि त्यासाठीचं काहीतरी रुटीन असतं आणि त्याचे खास प्रॉडक्ट्स असतात. कर्ली हेअर म्हणजे कुरळ्या केसांचे सुद्धा टाईप असतात, त्याचा एक्सप्लेन करणारा फोटो मी इथे देण्याचा प्रयत्न करते. तर टाईप ए, टाईप टू, टाईप थ्री आणि टाईप फोर अशा पद्धतीचे केस असतात. जे टाईप वन हेअर आहेत ते चक्क सरळ केस असतात, इतके पोकी टोकदार सरळ केस की जे अजिबात कर्ली हेअर किंवा कुरळ्या केसांमध्ये मोडत नाहीत. टाईप दोन म्हणजे वेवी केस, म्हणजे तुमच्या केसांचा थोडासा आकडा व्हायला सुरुवात होते किंवा वरती सरळ असतात आणि खाली कुरळे व्हायला लागतात, ते टाईप टूमध्ये येतात. आणि टाईप थ्री म्हणजे आणखी थोडेसे टाईट आकडा, म्हणजे केसांचा थोडासा जास्त आकडा होतो, जास्त मॉइश्चर असतं आणि केस बऱ्यापैकी कुरळेच राहतात, ते टाईप थ्री गटात येतात. टाईप फोर हे सगळ्यात एक्स्ट्रीम कर्ली हेअर असतात, ज्याला आपण मॅगी केस म्हणतो, किंवा खरं तर आफ्रिकन अमेरिकन जे लोक आहेत त्यांचं सगळ्यात सुंदर उदाहरण देता येईल, जे टाईप फोर गटामध्ये येतात. अशा पद्धतीनं केसांचे टाईप असतात कर्ल्सचे, आणि तशाच पद्धतीचा शॅम्पू, कंडिशनर आणि इतर प्रॉडक्ट्स पण वापरायला हवेत. मलाही नुकताच हा शोध लागला की जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही वेगळा शॅम्पू, वेगळा कंडिशनर, वेगळा लिव्ह इन कंडिशनर किंवा वेगळं सिरम किंवा वेगळं हेअर जेल असे वेगळे प्रॉडक्ट्स, इव्हन वेगळं हेअर टूल जे हीट देईल असं सुद्धा वेगळं प्रॉडक्ट वापरावं लागतं आणि पूर्णपणे आपलं रुटीनच वेगळं असतं. खूप कमी लोकांना हे माहिती आहे, कारण कुरळ्या केसांमध्ये मॉइश्चर असतं आणि जितकं जास्त मॉइश्चर, जितके ते हायड्रेटेड असतील, जे खूप छान मॉइस्ट असतील, तेवढा त्याचा आकडा खूप छान होतो आणि तो तसाच कंटिन्यू राहतो. कारण की कदाचित त्याची पीएच लेवल किंवा त्याची ऍसिडिटी लेवल ही आपल्या कर्ली हेअर शॅम्पूपेक्षा वेगळी असू शकते. कर्ली हेअरसाठीचा खास डेडिकेटेड शॅम्पू, जवळजवळ 1.5 वर्ष मी हा शॅम्पू वापरला, पण हा शॅम्पू खूप महाग आहे, तो म्हणजे मॉर्कन ऑइलचा कर्ल एनहान्सिंग शॅम्पू. आता कुरळ्या केसांच्या साठीचा एखादा शॅम्पू जर तुम्हाला निवडायचा असेल तर तो कंपल्सरी फॉस्फेट, सल्फर आणि पॅराबेन फ्रीज असायला हवा. बऱ्याचदा असं होतं की कर्ली हेअरबरोबर जर तुम्ही कलर केलेले असतील केस तर कलर प्रोटेक्शन शॅम्पूसुद्धा वापरावा लागतो. म्हणूनच मी दुसरा जो शॅम्पू वापरायला सुरुवात केली तो फक्त 590 रुपयाला आहे, तो म्हणजे विल्वा स्टोअरचा आहे आणि गोट मिल्क शॅम्पू आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. दुसरा शॅम्पू जो मला आवडला तो म्हणजे थोडासा याच्यापेक्षा महाग आहे, तो म्हणजे 1478 रुपये, म्हणजे साधारण 1500 पर्यंत मिळतो. ओनली कर्ल्स नावाचा एक ब्रँड आहे, onlycurls.com सुद्धा तुम्ही त्यांचा कर्ली हेअर क्लिन्झर हा शॅम्पू, म्हणजे खूप माइल्ड क्लिन्झर तो आहे, तो तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता. कर्ली हेअर मेथडमध्ये को वॉश किंवा कंडिशनर वॉश ही सुद्धा मेथड आहे. म्हणजे काय तर चक्क आपले केस शॅम्पून न धुता कंडिशनरनं केस धुवायचे. कंडिशनर किंवा को वॉश म्हणजे काय तर कंडिशनरनं आपले केस धुणे. अशा वेळेला 15-15 दिवस किंवा चक्क मी काही लोकांना बघितलं 20-25 दिवस ते शॅम्पूनं आपले केस धुत नाहीत, कारण त्यांचे कर्ली हेअर आहेत. पण कानाच्या मागच्या बाजूनं, म्हणजे खालच्या बाजूनं लांब केस असतील किंवा छोटेसे केस असतील, सगळ्या उरलेल्या बाकीच्या केसांना पाण्यानं स्वच्छ साधं धुतल्यानंतर प्रेईंग हँड्स, आपल्या लांब छान बोटांनी सुद्धा, ज्याला अगदी टायगर पॉ वगैरे असं सुद्धा म्हटलं जातं, अशा पद्धतीनं हळूहळू खालच्या केसांना, म्हणजे कानाच्या नंतरचे सगळे केस, मान उलटी करून सगळ्या केसांना कंडिशनरनं, म्हणजे फक्त पाण्यानं स्वच्छ केस धुवायचे शॅम्पू न वापरता, आणि कंडिशनर हातात घ्यायचा थोडासा आणि तो कंडिशनर सगळीकडे चोळून
छान आपल्या केसांना तो लावायचा. त्यासाठीचा मी कोणता कंडिशनर वापरला? मोरक्कन ऑइलचाच ऑफकोर्स कर्ल एनहान्सिंग कंडिशनर तो मी वापरला. पण तुम्हाला माहिती आहे मोरक्कन ऑइलचे सगळे प्रॉडक्ट्स खूप महाग आहेत. तर मला आशबा बोटॅनिक्स नावाचा एक नवीन ब्रँड मी शोधून काढला खूप सगळे कर्ली हेअरचे ब्लॉग्स वाचल्यानंतर. तो म्हणजे हा कंडिशनर जो आहे लिव्ह इन कंडिशनर. कारण आशबामध्ये कोणत्याच पद्धतीचा शॅम्पू आणि कंडिशनर मला तरी नाही मिळालेला. तर मी प्रॉडक्टचे डिटेल्स आणि सगळ्या ब्रँडची माहिती किंवा प्रॉडक्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. हा लिव्ह इन कंडिशनर आहे लॉट ऑफ ऑइल आणि वेवी हेअरसाठी आणि कर्ली हेअरसाठी आणि ऑर्गॅनिक आहे. खूप सुंदर कंडिशनर आहे जो मला खूप जास्त आवडला आणि त्याची किंमत आहे फक्त 949 रुपयाला आहे. आशबाचे प्रत्येक प्रॉडक्ट हा 1000 रुपयाच्या आत प्रत्येक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे आशबाचे प्रॉडक्ट्स खूप छान आहेत, मला खूप आवडले. तर हा कंडिशनर मी लावते. आंघोळीनंतर मी हा लिव्ह इन कंडिशनर वापरते आणि लिव्ह इन कंडिशनरचा अर्थच असा होतो की तो तसाच सोडून द्यायचा. आता हे सगळे प्रॉडक्ट्स हळूहळू आपल्याला कळतात, पण कर्ली हेअर मेथडमध्ये मुळात हे प्रॉडक्ट्स तुम्ही कसे वापरता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. एक म्हणजे मी जसं सांगितलं की 8 दिवसातून मी एकदाच फक्त शॅम्पू करते, तो सुद्धा कर्ली हेअरचा कोणताही शॅम्पू. आंघोळीमध्ये शॅम्पू आणि कंडिशनर झाल्यानंतर किंवा तो जर माझा को वॉशचा दिवस असेल, माझे केस कम्प्लिटली ओले असताना आणि अजिबात पुसलेले नसताना, म्हणजे केसांमधून टपटप पाणी गळत असताना, मी डोकं किंवा मान ही उलटी करून जमिनीच्या दिशेनं माझे केस असतात आणि थोडंसं कॉईन साईज छोटासा लिव्ह इन कंडिशनर मी घेते. कारण माझ्या केसांची लेंथ कमी आहे, माझी आंघोळ झालेली आहे आणि असं पाणी पडतं आहे माझ्या केसांमधून, दिसत असेल तुम्हाला तर. आणि मी आंघोळीमध्ये विल्वाहाचा गोट मिल्क शॅम्पू वापरलेला आहे आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स कंडिशनर. कोणताही कंडिशनर माइल्ड वापरला तरी चालेल, शॅम्पू कंडिशनर. आणि आता इतकं पाणी पडत असताना ओके, मी केसांना टॉवेल फिरवलेला नाही, ड्राय केलेले नाही, तेव्हा मी तो लिव्ह इन कंडिशनर घेते, सगळीकडे हाताला चोळते आणि प्रेइंग हँड्सनं तो मी कंडिशनर सगळीकडे इक्वली लावते, जो आपल्याला धुवायचा नसतो. हे आंघोळीतून बाहेर आल्यानंतरच मी सांगते. आणि आता डिफाइनिंग जेल आणि मग त्या केसांना मी स्कॉश म्हणजे अशा पद्धतीनं पिळत पिळत, म्हणजे खालून केसांची मूठ आवळायची, खालच्या बाजूने केस असे पकडायचे. तुम्हाला ऐकू येत असेल की नाही माहीत नाही, पण चक्क पाण्याबरोबर हे हेअर जेल आणि लिव्ह इन कंडिशनर वापरल्यामुळे त्याचा आवाज यायला लागतो असा. अशा पद्धतीनं लिव्ह इन कंडिशनर झाल्यानंतर पुढची स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्विश केल्यानंतर, म्हणजे छान पद्धतीनं लिव्ह इन कंडिशनर भरपूर केस ओले असतानाच लावल्यानंतर अजिबात कोणत्याही टेरी क्लॉथ किंवा कोणत्याही वेगळ्या कापडानं कधीच आपले केस पुसायचे, रगडायचे, टॉवेलनं बांधायचे नाहीत. जर तुमचे केस कुरळे असतील आणि तुम्हाला जर ते तसेच ठेवायचे असतील आणि फ्रीझी नसतील होऊ द्यायचे, तर कोणताही आपला जुना लॉंग, शक्यतो असा मोठा छान, तुमच्या केसांची लांबी जास्त असेल तर असं नवऱ्याचा वडिलांचा वगैरे असा ढापायचा, कारण जेन्ट्सचे टी शर्ट खूप मऊ आणि जर्सी आणि मोठे लांबच्या लांब असतात, असा कोणताही जुना टी शर्ट घ्यायचा, तो टी शर्ट उलट्या बाजूनं आपल्या केसांमध्ये गुंडाळायचा आणि ते केस वरच्या बाजूला बांधून ठेवायचे ओले असतानाच. पुन्हा एकदा आपण कोणत्याही पद्धतीचा कंगवा वापरलेला नाही, कारण कर्ली हेअरचा टीजर असतो जो कुरळ्या केसांचा ऑनलाईन तुम्ही जर ऑर्डर केला तर मिळू शकतो. आपले साधे छोटे कंगवे वापरायचे नाहीत, मग कुरळ्या केसाच्या लोकांनी भांग कधी पाडायचा किंवा केस कधी विंचरायचे, तर फक्त शॅम्पूमध्ये कंडिशनर करताना. आता तुमचे केस तुमच्या टी शर्टमधून थोडेसे ड्राय झालेले असतील, म्हणजे सेमी ड्राय. आता हेअर जेल, मला आशबाचं हेअर जेल खूप आवडतं किंवा मोरक्कन ऑइलचं सुद्धा डिफाइनिंग जेल मिळतं. आता ही स्टेप का गरजेची आहे? त्याचं कारण असं, आपण कोणतंच हीट टूल वापरत नाही आणि आपल्या कुरळ्या केसांना आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. पण तरीही एक ॲडिशनल गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर एकच हीट टूल आहे जे तुम्ही वापरू शकता, जे अजिबात रेग्युलरली
मी रेकमेंड करणार नाही वापरण्यासाठी, पण कधीतरी कोणत्या तरी इव्हेंटसाठी, स्पेशल इव्हेंटसाठी तुम्ही वापरू शकता, ते म्हणजे ब्लो ड्राय करायचे केस. जर तुमच्याकडे ब्लो ड्रायर ऑलरेडी घरात असेल तर डिफ्युजर तुमच्या ब्लो ड्रायरच्याच कंपनीचा मिळतो, मोठ्या तोंडाचा, जो खास कुरळ्या केसांसाठी असतो. तो आणा आणि स्पेशल ओकेजन्सला डिफ्यूज करून केसांना वरच्या बाजूला ढकलून पुन्हा एकदा त्यांना बाउन्सी आणि कर्ली तुम्ही ठेवू शकता. आत्तापर्यंत मी सांगितलेल्या सगळ्या प्रॉडक्ट्सपैकी तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. मी जसं म्हटलं तसं हा पेड कोलॅबरेशनचा व्हिडिओ नाही. कोणतेही कर्ली हेअरला सूट होणारे ऑर्गॅनिक, माइंड, सल्फेट पॅराबेन फ्री असलेले, केमिकल फ्री असलेले शॅम्पूज, कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर आणि चौथं हेअर जेल किंवा डिफायनिंग कर्ली हेअर जेल किंवा क्रीम, अशा पद्धतीचे किमान 4 प्रॉडक्ट्स हे नेसेसरी आहेत जर तुम्हाला सतत पार्लरच्या वाऱ्या करायच्या नसतील तर. थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात म्हणून. वेगवेगळे प्रयोग करून बघा. कर्ली हेअरसाठीचे शॅम्पू कंडिशनरचे प्रमाण तुमच्या केसांप्रमाणे बदलत जातात. आत्तापर्यंत माझ्या केसांना एक्झॅक्टली काय सूट होतं, ओल्या केसांमध्येच मी कसा हा भांग पाडण्याचा प्रयत्न करते आणि ते सेट करते, याचं गणित मला सुटलेलं आहे. तुम्हाला तुमच्या केसांचं गणित लवकरच सुटेल अशी आशा. आता मला बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे. थँक्यू. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण मला ही सगळी कर्ली हेअरची माझी मेथड आणि प्रॉडक्ट्स तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. हायली रिक्वेस्टेड हा व्हिडिओ होता. धन्यवाद बघितल्याबद्दल. आणि लाईफस्टाईल अँड ट्रॅव्हलचे व्हिडिओज आणखी असेच बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तुम्ही लाईक केल्यानं यूट्यूब सर्च इंजिनमध्ये माझे व्हिडिओज सगळ्या लोकांना प्रोजेक्ट करेल, दाखवत जाईल. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला खूप मदत होईल. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, इतर लोकांना सेंड करा ज्यांचे ज्यांचे कुरळे केस आहेत. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल मी कधी व्हिडिओ रिलीज केला ते. पुढच्या आठवड्यात भेटूयात असेच ट्रॅव्हल व्लॉग्स, लाईफस्टाईल, हेअर, मेकअप, स्किन, कपडे, वेगवेगळ्या विषयांवरती छान गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत मस्त राहा, कुरळ्या केसांवरती प्रेम करा, छान छान खा, फिरा आणि आनंदात राहा. आय लव्ह यू. मुआ.